स्टेज पे कांग्रेस पार्टी के सीनियर नेता, हमारे सब प्यारे कार्यकर्ता भाइयों और बहनों, प्रेस के हमारे मित्रों, आप सबका यहां बहुत बहुत स्वागत, नमस्कार। वेदिक मेले इरतकंत कांग्रेस पक्ष एल्ला हिरिय मुखंडरे हागू इल्ली बंदिरुवंतह सहस्र संख्येयल्ली बंदिरुवंतह एल्ला कार्यकर्तरे अभिमानिगळे ताईयंदिरे अक्क तंगियरे हागू एल्ला माध्यमद मित्ररिगे नन्न हृत्पूर्वकवाद नमस्कारगळु। कुछ दिन पहले हमने भारत जोड़ो यात्रा कन्याकुमारी से शुरू की। केलव दिनगळ मुंदे नावु भारत जोड़ो यात्रा कन्याकुमारी इंदा नावु प्रारंभ माडिदीवि और ये यात्रा कश्मीर में जाके खत्म होगी। हागू ई वंदु भारत जोड़ो पादयात्रा कश्मीर अल्ली मुगियुत्तदे। कर्नाटक में आज यात्रा का आखिरी दिन। इवत्तु कर्नाटक राज्यदल्लि भारत जोड़ो यात्रा का कोनेय दिन और कर्नाटक में हम 500 किलोमीटर से ज्यादा चले हैं। कर्नाटक राज्यदल्लि नावु सुमारु 500 किलोमीटर किंत हेच्चु नडेदिदेवे। इसमें आप सब ने अपनी शक्ति, अपना प्यार इस यात्रा को दिया, इसके लिए मैं आप सबको दिल से धन्यवाद करना चाहता हूं। ई वंदु यात्रा ताव एल्लरू कूड़ा तम्म वंदु शक्ति प्रीति विश्वास वन्नु कोट्टिदिरे, इदक्कागी तम्मेल्लरू कूड़ा नानु धन्यवाद गळन्नु हेळुत्तेने। धूप में, आंधी में, तूफान में, बारिश में ये यात्रा नहीं रुकी। बिसलु बिसलागली मळे आगली बिरुगाळियल्लू कूड़ा नावु ई वंदु यात्रेदल्ली नडेदिद्दीवि और इस यात्रा को कोई शक्ति नहीं रोक सकती। हागू ई वंदु यात्रा यारु प्रयत्न माडिद्रू निल्लिसक्के साध्यविल्ल, ये जम्मू कश्मीर में जाके खत्म होगी। ई वंदु यात्रा जम्मू कश्मीर अल्ली होगी निल्लुत्तदे मुगियुत्तदे। बीजेपी और आरएसएस ने हमारे देश में नफरत और हिंसा फैलाने का काम किया है। बीजेपी और मत्तु आरएसएस नम्मा भारत देश दल्ली द्वेष मत्ते असूये हिंसावन्नो हडुवुदक्के प्रयत्न माडिद्दारे। भाई को भाई से लड़ाने का काम किया है। अन्ना तम्मंदिरेलदल्ली झगडावन्नो मार्सुवुदक्के प्रयत्नवन्नु माडिद्दारे। हिंदुस्तान को बांटने का काम किया है। नम्म भारत देशदवन्नु विभाजन माडुवक्क ओंदु प्रयत्नवन्नु माडिद्दारे और इसीलिए हमने ये भारत जोड़ो यात्रा शुरू की। विशेषवागि ई ओंदु कारणक्कागि नावु ई ओंदु भारत जोड़ो यात्रेवन्नु प्रारंभ माडिदिवि। कर्नाटक में आपके जो महान पुरुष रहे हैं, कर्नाटक राज्यदल्ली इरतकंत नम्म महापुरुषरु महाव्यक्तिगळु जिन्होंने कर्नाटक और हिंदुस्तान को रास्ता दिखाया, यारो नम्म राज्य के हागू नम्म राष्ट्रदल्ली वंदु रास्तेयन्नु तोरिसिद्दारे। बसवनाजी, अण्णा बसवण्ण अवरु, अंबेडकर जी, डॉक्टर बाबा साहब अंबेडकर अवरु, वाल्मीकि जी, महर्षि वाल्मीकि अवरु, जिन्होंने हिंदुस्तान को रास्ता दिखाया, भाईचारे की बात की, नफरत मिटाने की बात की। यारो इवरेल्ला नम्म भारत देशदल्ली नमगे हादिवन्नु तोरिसिद्दारे। नम्मल्लि ಈ ಒಂದು ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಇರತಕ್ಕಂತ ಒಂದು ದ್ವೇಷ ಭಾವನೆಯನ್ನು ಕಡಿವಾಳ ಮಾಡಕ್ಕೆ ನಮ್ಮ ತೋರಿಸಿದ್ದಾರೆ। ಈ ಜೋ ಯಾತ್ರಾ ಹೇ ವೋ ಉನ್ಕಿ ವಿಚಾರಧಾರಾ ಕಿ ಯಾತ್ರಾ ಹೇ। ಈ ಒಂದು
ಯಾತ್ರೆ ಏನಿದೆ ಅವರ ಒಂದು ವಿಚಾರ ಒಂದು ಧಾರೆಯಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಯಾತ್ರೆ ಇದೆ ಯಾತ್ರಾ ಮೇ ಆಪ್ಕೋ ನಫರತ್ ಹಿಂಸಾ ನಹಿ ದಿಖಾಯಿ ದೇ ಸಕ್ತಿ ಈ ಒಂದು ಯಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಯಾವ ಒಂದು ರೀತಿಯಿಂದ ದ್ವೇಷ ಭಾವನೆ ನಿಮಗೆ ಕಾಣುವುದಿಲ್ಲ ಭೀಡ್ ಮೇ ಧಕ್ಕಾ ಲಗ್ತಾ ಹೈ ಕೋಯಿ ಗಿರ್ತಾ ಹೈ ಪೂರಿ ಕಿ ಪೂರಿ ಪೂರಿ ಭೀಡ್ ಉಸ್ ವ್ಯಕ್ತಿ ಕೋ ಉಠಾತಿ ಹೈ ಮದದ್ ಕರ್ತಿ ಹೈ ಈ ಒಂದು ಯಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಕಾಲ್ನಡಿಗೆ ಮಾಡುವಾಗ ಯಾರಾದ್ರೆ ಒಬ್ರು ಬಿದ್ರೆ ಇಡೀ ಈ ಒಂದು ಕಾಲ್ನಡಿಗೆಯಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಜನರು ಅವ್ರಿಗೆ ಸಹಕಾರವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ ಸಹಯೋಗವನ್ನು ನೀಡ್ತಾರೆ ಈ ಬಸವನಾಜಿನ ಸಿಕಾಯತ ಇದೇ ನಮ್ಮ ವಿಶ್ವಗುರು ಅಣ್ಣ ಬಸವಣ್ಣ ಅವರು ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥ ಮಾತುಗಳು ಯಾತ್ರಾ ಮೇ ಕರ್ಕೆ ದಿಖಾರೆ ಹೈ ಇದೇ ನಾವು ಈ ಒಂದು ಭಾರತ್ ಜೋಡೋ ಯಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಯಾತ್ರಾ ಮೇ ಸುಬಹ ಶುರುವಾತ್ ಹೋತಿ ಹೈ ಈ ಯಾತ್ರಾ ಪ್ರತಿದಿನ ಬೆಳಗ್ಗೆ ಪ್ರಾರಂಭ ಆಗುತ್ತದೆ 6 ಬಜೆ ಯಾತ್ರಾ ಶುರು ಹೋತಿ ಹೈ ಬೆಳಗ್ಗೆ 6 ಗಂಟೆಗೆ ಪ್ರತಿದಿನ ನಾವು ಈ ಒಂದು ಯಾತ್ರಾ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತೀವಿ ಔರ್ ಶಾಮ್ ಕೋ ಖತಮ್ ಹೋತಿ ಹೈ ಹಾಗೂ ಸಾಯಂಕಾಲ ಸುಮಾರು 6:30-7 ಗಂಟೆಗೆ ಈ ಒಂದು ಯಾತ್ರೆ ಮುಗಿತದೆ ಸಡಕ್ ಪೇ ಹಮ್ ಲಾಖೋ ಲೋಗೋ ಸೆ ಮಿಲ್ತೆ ಹೈ ಪ್ರತಿದಿನ ಈ ಒಂದು ಕಾಲ್ನಡಿಗೆ ಮಾಡುವಾಗ 1,000,000-1,00,000 ಜನರಿಗೆ ನಾವು ಭೇಟಿ ಆಗ್ತೀವಿ ಕಿಸಾನೋ ಸೆ ಮಜ್ದೂರೋ ಸೆ ಯುವಾಓ ಸೆ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಕೆ ಸಾತ್ ಹಮ್ ಬಾತ್ಚೀತ್ ಕರ್ತೆ ಹೈ ರೈತರಿಗೆ ಕಾರ್ಮಿಕರಿಗೆ ಯುವಕರಿಗೆ ವೃದ್ಧರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ನಾವು ಈ ಒಂದು ಯಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಮಾತಾಡಿಸ್ತೀವಿ ದಿನ ಭರ್ ಜೋ ಉನ್ಕೆ ದಿಲ್ ಮೇ ಹೈ ವೋ ಹಮ್ ಸುನ್ತೆ ಹೈ ಅವರು ಇಡೀ ದಿನ ಅವರು ಹೃದಯದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಮಾತುಗಳು ಅಪ್ನ ಜ್ಞಾನ ಸಾರಿ ನಮ್ಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ ಅದನ್ನು ನಾವು ಕೇಳ್ತೀವಿ ಅಪ್ನ ಜ್ಞಾನ ಅಪ್ನಿ ಸಮಾಜ ಉನ್ಕೋ ನಹಿ ದೇತೆ ನಾವು ಅವ್ರಿಗೇನು ಹೇಳಲ್ಲ ಅವರು ಕೇವಲ ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥ ಮಾತುಗಳನ್ನು ನಾವು ಕೇಳ್ಕೊಳ್ತೀವಿ 7-8 ಗಂಟೆ ಚಲನೆಗೆ ಬಾದ್ ಹಮ್ 15 ಮಿನಟ್ ಭಾಷಣ ಕರ್ತೆ ದಿನನಿತ್ಯ ಸುಮಾರು 7-8 ತಾಸು ನಾವು ಕಾಲ್ನಡಿಗೆ ಮಾಡ ನಂತರ ಕೇವಲ 15-20 ನಿಮಿಷ ನಾವು ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಉದ್ದೇಶಿಸಿ ಮಾತಾಡ್ತೀವಿ 6-7 ಗಂಟೆ ಮಜ್ದೂರೋ ಛೋಟೆ ವ್ಯಾಪಾರಿಯೋ ಕೆ ಆವಾಜ್ ಸುನ್ತೆ ಹೈ ಔರ್ 15 ಮಿನಟ್ ಬಾತ್ ಕರ್ತೆ ಹೈ ಭಾರತ ಜೋಡೋ ಯಾತ್ರಾ ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರದ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದ ಒಂದು ಧ್ವನಿಯನ್ನು ತೇಜಿಸತಕ್ಕಂತ ಒಂದು ಯಾತ್ರಾ ಆಗಿದೆ ಕಿಸಾನ್ ಹಮೇ ಕಹತೆ ಹೈ ಕಿ ಆಜ್ ಕೆ ಹಿಂದೂಸ್ತಾನ್ ಮೇ ಉನ್ಕಿ ಸರ್ಕಾರ ಉನ್ಕಿ ರಕ್ಷಾ ಉನ್ಕಿ ಮದತ್ ನಹಿ ಕರ್ತಿ ಹೈ ರೈತರು ನಿನ್ನೆ ನಾವು ಮಾತಾಡುವಾಗ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ ಈ ಒಂದು ಸರ್ಕಾರ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಸರ್ಕಾರ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಅವ್ರಿಗೆ ಯಾವ ಒಂದು ಸಹಾಯ ಸಹಕಾರ ಸಿಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಖೇತಿ ಸೆ ಪೈಸಾ ನಹಿ ಬಂತಾ ಉಪರ್ ಪಹಲಿ ಬಾರ್ ಆಜಾದಿಗೆ ಬಾದ್ ಕಿಸಾನ್ ಕೋ GST ದೇನಿ ಪಡ್ತಿ ಕೃಷಿ ಉತ್ಪಾದನೆಯಿಂದ ನಮಗೆ ಯಾವ ಒಂದು ರೀತಿಯಿಂದ ಲಾಭ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ ನಮಗೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ನಂತರ ಮೊತ್ತ ಮೊದಲಾಗಿ ಒಬ್ಬ ರೈತನಿಗೆ GST ಕೊಡ್ತಕ್ಕಂತ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಿರ್ಮಾಣ ಆಗಿದೆ 5% ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಫರ್ಟಿಲೈಸರ್ ಪರ್ 12% ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ ಪರ್ 18% ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಪೆಸ್ಟಿಸೈಡ್ ಪರ್ ಔರ್ ಡೀಸೆಲ್ ಕೆ 90 ರೂಪಾಯಿ ರಸಗೊಬ್ಬರ ಮೇಲೆ 5% ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಕೀಟನಾಶಕ ಮೇಲೆ 12% ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಹಾಗೂ ಮತ್ತೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಡೀಸೆಲ್ ಮೇಲೆ 18% ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಕೊಡ್ತಕ್ಕಂತ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ನಿರ್ಮಾಣ ಆಗಿದೆ ಔರ್ ಜೋ MSP ಕಿಸಾನ್ ಕೋ ಮಿಲ್ನಿ ಚಾಹಿಯೇ ವೋ ಸರ್ಕಾರ ದೇತಿ ನಹಿ ಹಾಗೂ ಈ ಒಂದು ಮಿನಿಮಮ್ ಸಪೋರ್ಟ್ ಪ್ರೈಸ್ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ರೈತರಿಗೆ ಏನು ಸಿಗಬೇಕಾಗಿದೆ ಅದು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಮತ್ತು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಯಾವ ಕಾರಣಕ್ಕೂ ಅವ್ರಿಗೆ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಯಾವ ರೀತಿ ಅನುಕೂಲ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ 20-22 ದಿನ ಚಲನೆಗೆ ಬಾದ್ ಇನ್ ಸಡಕೋ ಪೇ ಮುಜೆ ಕರ್ನಾಟಕ ಮೇ ಏಕ್ ಖುಷಿ ಕಿಸಾನ್ ನಹಿ ಮಿಲ ಸುಮಾರು 20-22 ದಿವಸ ನಾವು ಕಾಲ್ನಡಿಗೆ ಮಾಡಿದ್ರು ಕೂಡ ಒಬ್ಬ ತೃಪ್ತ
एक नहीं मिला। मैंने पूछा, एक ने नहीं कहा कि मैं खुश हूं। युवाओं से बात करो, युवाओं से बात करो तो कहते हैं आज के हिंदुस्तान में युवा को रोजगार नहीं मिल सकता। युवकरिगे नावु नानु मातादाग युवकर बंदु हेळ्तंत मातु एनिदे अंद्रे नमगे याव कारणक्कागि उद्योग सिक्ता इल्ल। डिग्री लिए घूमते हैं मगर कर्नाटक में और हिंदुस्तान में रोजगार नहीं मिल सकता। मगर अगर आपको सब इंस्पेक्टर बनना है और आपकी जेब में 80 लाख रुपए हैं तो आसानी से आप सब इंस्पेक्टर बन सकते हो। जितनी पढ़ाई करनी है कर लो, जो डिग्री लेनी है ले लो, आपको रोजगार नहीं मिल सकता मगर 80 लाख रुपए जेब में है तो मिल जाएगा। कर्नाटक में हर चीज में कर्नाटक की सरकार 40% कमीशन लेती है। कुछ भी करवाना हो अगर 40% देने के लिए तैयार हो करवा लो। ₹430 करोड़ रुपए का बोरवेल स्कैम, जहां SC ST किसानों से इन्होंने चोरी की। भूमि कॉर्पोरेशन स्कैम 150 करोड़ रुपए चोरी कर लिया। अंबेडकर डेवलपमेंट कॉर्पोरेशन स्कैम, डॉक्टर बाबा साहब अंबेडकर डेवलपमेंट कॉर्पोरेशन अलू कूड़ा प्रमाण हगरण आगे। वाल्मीकि डेवलपमेंट कॉर्पोरेशन स्कैम, वाल्मीकि डेवलपमेंट कॉर्पोरेशन दुड प्रमाण स्कैम आगे। बाबू जगजीवन राम डेवलपमेंट कॉर्पोरेशन स्कैम, बाबू जगजीवन राम स्कैम अलू कूड़ा हगरण आगे। बस कर्नाटक में स्कैम ही स्कैम चल रहा है। एक तरफ भ्रष्टाचार बेरोजगारी, दूसरी तरफ महंगाई। पहले मोदी जी शिकायत करते थे जब गैस सिलेंडर 400 रुपए का आता था। आज 1000 रुपए का हो गया तो एक शब्द नहीं बोलते। कहा था 2 करोड़ युवाओं को हर साल रोजगार मिलेगा। नोटबंदी की, गर्ल GST लागू की और करोड़ों युवाओं से रोजगार छीन लिया। और
नोट बंदी कौट्यांतर जन युवक उद्योग कष्ट आज हिंदुस्तान के प्रधानमंत्री के मुंह से रोजगार शब्द नहीं निकलता दुनिया के सबसे अमीर लोगों की लिस्ट निकालो इडी विश्व श्रीमंत नोड़े दूसरे नंबर पे एक हिंदुस्तानी व्यक्ति का नाम मिलेगा इडी विश्व स्थान श्रीमंत यारे भारतीय प्रधानमंत्री जी के खास मित्र हैं एक तरफ दुनिया में सबसे अमीर लोग दूसरी तरफ बेरोजगारी महंगाई विश्व भारत मुटे विश्व स्थानीय अति श्रीमंत भारतीय इन कड़े ना नोड़ता निरुद्योग बेले ऐरिके ये है भारत जोड़ो यात्रा के मुद्दे कारण ना भारत जोड़ो यात्रा प्रारंभ और इसीलिए इस यात्रा में आपकी पूरी की पूरी शक्ति आ रही है यात्रा दौड़ शक्ति नमें सिक्ता है थोड़ा सा मैं आपके बारे में बोलना चाहता हूं विषय सबसे पहले मैं आपको बधाई देना चाहता हूं कि खारगे जी कांग्रेस पार्टी के प्रेसिडेंट बने कांग्रेस पार्टी ने और उन्होंने मिलकर आपको 371J दिया कांग्रेस पक्ष सन्मान्य मल्लिकार्जुन खर्गे साहेब सेरी भारत के तमेल्लरिगे आर्टिकल 371J तिद्दुपड़ी माडिकोट्टिदे हजारों युवाओं को 371J का फायदा मिला सामिरार युवकरिगे आर्टिकल 371J तिद्दुपड़ियिंद अनुकूल आगिदे 40,000 सरकारी रोजगार मिले सुमारो 40,000 ಹುದ್ದೆಗಳು आर्टिकल 371J ಇಂದ ಈ ಒಂದು ಭಾಗದಲ್ಲಿ ಯುವಕರಿಗೆ ಸಿಕ್ಕಿದೆ ಜನರಿಗೆ ಸಿಕ್ಕಿದೆ लाखों युवाओं को मेडिकल कॉलेज इंजीनियरिंग कॉलेज में एडमिशन मिला ಲಕ್ಷಾಂತರ ಯುವಕರಿಗೆ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಹಾಗೂ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಕಾಲೇಜ್ ಅಲ್ಲಿ ಸೀಟ್ ಸಿಕ್ಕಿದೆ 10,000 करोड़ रुपए आपके इंफ्रास्ट्रक्चर सड़कों को बनाने में लगे आर्टिकल 371J हैदराबाद कर्नाटक डेवलपमेंट बोर्ड कनिष्ठ 10,000 कोटी रुपए भाग जन मैं आपको याद दिलाना चाहता हूं जब ये 371J की मांग पहली उठी थी वाजपेयी जी और अडवाणी जी ने साफ कह दिया था हम नहीं कर सकते नहीं करेंगे 1999 वाजपेयी प्रधानमंत्री आगे एल के अडवाणी उप प्रधानमंत्री आगे आव नम सरकार साधने और जैसे ही हमारी सरकार आई हमने ये काम करके दिखा दिया दुख की बात है कि आज भी बीजेपी की सरकार इसको ठीक तरीके से इंप्लीमेंट नहीं कर रही भारत ಒಂದು ಅತಿ ದುಃಖವಾದ ಒಂದು ವಿಷಯ ಏನಿದೆ ಅಂದ್ರೆ ಯುವಾಗ್ಲೂ ಕೂಡ ಸರಿಯಾಗಿ ರೀತಿಯಿಂದ ಈ ಒಂದು ಆರ್ಟಿಕಲ್ 371J ಅನುಷ್ಠಾನಕ್ಕೆ ಈ ಒಂದು ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ 60,000 ರೋಜಗಾರ ಆಪ್ಕೊ ಮಿಲ್ನೆ ಚಾಹಿಯೆ ನಹಿ ಮಿಲೆ ಖಾಲಿ ಪಡೆ ಹೈ ಸುಮಾರು 60,000 ಹುದ್ದೆಗಳು ತಮಗೆ ಸಿಗಬೇಕಾಗಿತ್ತು ಆದ್ರೂ ಯುವಕ ತನಕ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ
हंगे आएला हुद्दे ला खाली ना उड़े जैसे हमारी सरकार आएगी हम ये काम करके दिखा देंगे ये वंदु एड सावरा इप्पत मूर रले नम्म सरकार बंदागा ना बंद तक्षण इधन भर्ती मारते वे अंत में मैं आप सबको दिल से धन्यवाद करना चाहता हूं आपने यात्रा को इतनी मदद दी इतना प्यार दिया इतनी शक्ति दी इसके लिए आप सबको दिल से बहुत बहुत धन्यवाद कोनेदागी ई वंदु यात्रा तावेल्लर इष्टोंदु सहकार सहयोग मत्ते शक्तियन्नु कोडोदक्कागी तम्मेल्लरिगे हूतपूर्वकवाद धन्यवादगळन्नु हेळलु इष्टपडुत्तेने और मेरे परिवार का कर्नाटक से बहुत पुराना पुराना रिश्ता है हागू नन्ना कुटुंबदु मत्ते कर्नाटक राज्यदु सुमार वर्षदिंद ओंदु अनन्यवाद ओंदु संबंध इदे इंदिरा गांधी जी को आपने चिकमंगलूर से जिताया था यह मैं कभी भूल नहीं सकता हूं दिवंगत इंदिरा गांधी अवरिगे तावु चिकमंगलूर इंद तावु गेलिसिद्रि अदु नानु याव कारणक्कू मरियुदक्के साध्य इल्ल और सोनिया गांधी जी को आपने बेल्लारी में जिताया यह भी मैं कभी नहीं भूल सकता हूं मत्ते श्रीमती सोनिया गांधी अवरिगे नम्म ताई अवरिगे तावु बेल्लारी इंद गेलिसिद्दीवि गेलिसिद्दिरि अदन्नु नानु याव कारणक्कू मरियक्के साध्य इल्ल आप सबको दिवाली की बहुत बहुत शुभकामनाएं तम्मेल्लरिगू कूड दीपावली हब्बद हार्दिक हार्दिक शुभाशयगळु और एक बार फिर बहुत बहुत धन्यवाद नमस्कार जय हिंद मत्तोम्मे तम्मेल्लरिगे नमस्कारगळु धन्यवादगळु जय हिंद